लोकवाहिनीचे स्टेरिंग आता महिलांच्या हाती. महिला सर्व क्षेत्रात पुढे येत असताना आता प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहन चालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालकाची भरती करण्याची घोषणा केली. आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील किमान 100 मुलींची भरती करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र हे आव्हान स्वीकारण्यासाठी केवळ 25 मुली पुढे आल्या. त्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे हलके आणि अवजड वाहन चालक परवाने काढण्यात आले. मुंबईत 21 जानेवारी 2018 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका समारंभात या मुलींना महामंडळात वाहन चालक म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा रावते यांनी केली. त्यानंतर उद्भवलेल्या विविध तांत्रिक अडचणी पार करीत एक वर्षानंतर यातील 21 मुलींचे चालकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले आहे. आता आम्हाला प्रशिक्षण मिळाल्याने एक संधी उपलब्ध झाली असून आता अनेक जण आमच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहतात आणि त्याचा आनंद होत आहे असे या प्रशिक्षणार्थी मुलींनी सांगितले. रवी राऊत, यवतमाळ. सर्वात पहिले म्हणजे त्यांनी म्हणजे असं सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामधून 8 मुली पाहिजे आहे. पण त्यांना काही 8 मुलीची म्हणजे जॉईन करण्यासाठी 8 मुली पाहिजे आणि मला पहिल्यांदा असं समजलं की बा फर्स्ट लेडीज म्हणजे जेंट्स करू शकते पण लेडीज आजपर्यंत कोण्या क्षेत्रातनी मागे नाही आहे. या क्षेत्रात जर म्हणजे लेडीजनं म्हणजे समोर जाण्याचा प्रयत्न केला ते चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि मला तर आनंद होते की मी एसटी चालक म्हणून म्हणजे चालवणार आहे किंवा प्रशिक्षण हातामध्ये घेणार आहे आणि योग्य पद्धतीनं सांभाळू शकते. माझं नाव कुमारी शिल्पा सखाराम पेंदूर, दिग्रसमध्ये छोट्या गावामधली आहे मुलगी मी. माझे बाबा शेती करतात. मला आशाच नव्हती की मला लागणार म्हणून नोकरी. आणि एक तर म्हणजे की मी एसटी महामंडळमध्ये लागल्याबद्दल त्यांचे खूप मी आभारी आहे संजय भाऊ राठोडचे.